आज अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. पदवीधर मतदारसंघाचे आमदार आणि ठाणे आणि कोकण या भागामध्ये एक अत्यंत युवा आणि धडाडीचे नेते म्हणून त्यांची ओळख आहे असे निरंजन डावखरे हे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतायत. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की त्यांचे वडील डावखरे साहेब हे एक अत्यंत या सर्व भागातले लोकप्रिय अशा प्रकारचे नेते होते आणि जवळजवळ 3 दशक राजकारणामध्ये अजात शत्रू अशा प्रकारे त्यांनी काम केलं आणि तीच परंपरा निरंजन यांनी जोपासली आणि मागील 6 वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये पदवीधर मतदारसंघाचे कोकण विभागाचे सदस्य म्हणून अतिशय उत्तम कामगिरी त्यांनी केली. मागील काही दिवसापासून सातत्याने ते आमच्या संपर्कात होते आणि राष्ट्रीय प्रवाहामध्ये मला यायचं आहे आणि राष्ट्रीय मुख्यधारेच्या पक्षामध्ये येण्याची त्यांची इच्छा होती आणि आमची देखील त्यांनी आमच्या सोबत यावं अशा प्रकारची इच्छा होती ती मी त्यांच्याशी बोलून दाखवली आणि त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करायचं ठरवलं. एक अत्यंत तरुण तणफदार अशा प्रकारचं नेतृत्व मिळाल्यामुळे मला विश्वास आहे की भारतीय जनता पार्टीचं कार्य वाढवण्याच्या दृष्टीनं अत्यंत मोलाचा सहभाग त्यांचा असेल आणि एक चांगलं नेतृत्व या भागामध्ये भारतीय जनता पक्षाला प्राप्त होईल. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका पुढच्या महिन्यामध्ये जाहीर होतील. आधी त्या जाहीर झाल्या होत्या पण त्या पोस्टपोन झाल्या, पण त्यावेळी या मतदारसंघातनं भाजपचे उमेदवार म्हणून निरंजन डावखरे यांच्या नावाची शिफारस आम्ही आमच्या केंद्रीय कमिटीकडे करतोय आणि तिकडनं लगेच त्याची मान्यता आम्हाला मिळेल आणि पुन्हा एकदा की निरंजन डावखरे हे अत्यंत चांगल्या मतानं त्या ठिकाणी निवडून येतील हा मला विश्वास आहे. मी भारतीय जनता पक्षामध्ये निरंजन डावखरे यांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो आणि आमचे अध्यक्ष माननीय रावसाहेब पाटील दानवे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांना भाजपमध्ये प्रवेश द्यावा. निरंजन कमळ आहे कमळ. मी निरंजनला विनंती करतो की त्यांनी प्रेसला संबोधित करावं. नमस्कार. या मतदारसंघामध्ये काम करत असताना सातत्याने गेली 3-4 वर्ष ज्या ज्या वेळेस या मतदारसंघाच्या विषयासंदर्भात जे काही सकारात्मक काम असेल, जे काही या शिक्षणासाठी असेल, पदवीधरांच्या दृष्टिकोनाने जिल्ह्याचा काही विकास होत असेल, या विषयांसाठी ज्या ज्या वेळेस मी माननीय मुख्यमंत्री साहेबांकडे विषय घेऊन गेलो, त्यावेळेस एक तरुण आमदार मग तो कुठल्याही पक्षाचा असला तरी एक चांगलं काम घेऊन येतो, त्याच्या भागाच्या विकासासाठी काम घेऊन येतोय आणि नेहमीच साहेबांनी त्याच्यामुळे
एक सकारात्मक भूमिका दिली आणि विकासाला हात देण्यासाठी सातत्याने ते पाठीशी उभे राहिले, त्यामुळे त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मी आज बीजेपीमध्ये प्रवेश करतोय आणि त्याचबरोबर कुठेतरी राष्ट्रीय प्रवाहात यावं त्या दृष्टिकोनाने माननीय मोदी साहेबांचं जे काम देशभर चालू आहे विकासाच्या दृष्टिकोनाने आज मोठमोठे प्रोजेक्ट आपण देशभर होताना बघतोय, या विकासाच्या दृष्टिकोनावर विश्वास ठेवून मी आज बीजेपीमध्ये प्रवेश करत आहे. आज निरंजनजी डावखरे यांनी अधिकृतरित्या भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केल्याचं मी जाहीर करतो. खरं त्यांनी प्रवेश आज केलेला आहे, पण आपण सर्वांनीच काल या प्रवेशाचं वृत्त दिलेलं आहे. खरंतर कोकण पट्ट्यात होसनजी डावखरे, निरंजन डावखरे यांचं अत्यंत चांगलं काम त्या ठिकाणी आहे. त्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांजवळ अपेक्षा व्यक्त केली की या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांचं देशभर चालू असलेलं काम या कामावर विश्वास ठेवून भविष्यामध्ये मला भारतीय जनता पक्षामध्ये यायचं आहे अशी इच्छा व्यक्त केली. आम्ही सर्वांनी चर्चा केली आणि आज त्यांना भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश दिला. खरं तर भारतीय जनता पक्ष राज्यामध्ये एक नंबरचा पक्ष ठरत असताना एकामागून एक निवडणुका आम्ही जिंकतोय. आजही जे निवडणुकीचे निकाल लागले त्या ठिकाणी दोन ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा अपेक्षित विजय झालेला आहे. पुढच्या काळामध्ये शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका आहेत. त्या निवडणुकीमध्ये निरंजनजी डावखरे यांना उमेदवारी द्यावी अशा प्रकारची शिफारस राज्यामार्फत केंद्राला केली जाईल आणि केंद्राच्या मान्यतेनंतर त्यांना लगेचच उमेदवारी जाहीर केली जाईल. आणि मला स्वतःला खात्री आहे की याही निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचा विजय नक्की होणार आहे आणि त्या कोकण पट्ट्यामध्ये त्यांच्या येण्यामुळं भारतीय जनता पक्षाला बळकटी मिळणार आहे. परिषदेच्या माध्यमाने जे माझं काम सातत्याने 6 वर्षापासून या मतदारसंघामध्ये आहे त्याच्यामुळे निश्चितपणे वाशी जिल्ह्यांमध्ये एक चांगलं प्रभावी काम आपण शिक्षकांसाठी त्याचबरोबर पदवीधरांसाठी करू शकतो हा विश्वास मला आहे, त्याच्यामुळे मी परिषदेमध्ये सांगतो. पवारसाहेब हे मोठे नेते आहेत त्याच्याबद्दल दुमत नाही, पण आज कुठेतरी मला या विषयासंदर्भात भारतीय जनता पार्टीमधनं माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या नेतृत्वामध्ये मोठ्या पद्धतीमध्ये आणि चांगल्या पद्धतीमध्ये काम करतायत. माझ्या मतदारसंघामधले जे शिक्षक आहेत, पदवीधर आहेत, त्याचबरोबर वकील डॉक्टर आहेत, त्यांच्यासाठी चांगल्या पद्धतीचं विकासाचं मोठं काम करता येईल. कारण कल्याणच्या उल्हासनगरच्या असे काही जे शिक्षकांचे पदवीधरांचे जे विषय होते, त्याचबरोबर भिवंडीच्या कोर्टाचे जे काही प्रश्न होते, त्यासाठी नेहमीच माननीय मुख्यमंत्री साहेबांनी चंद्रकांत दादांनी यांनी सकारात्मक भूमिका ही नेहमी मला दिली आणि त्याच्यामुळे माझ्या भागामध्ये मी चांगला विकासाचं काम हे निश्चितपणे करू शकलो. पहिली गोष्ट तर अशी आहे की भारतीय जनता पक्षाने नेहमीच हा प्रयत्न केला आहे की समाजातल्या विविध क्षेत्रात काम करणारे जे चांगले लोक आहेत त्यांना एकत्रित केलं आणि त्याच दृष्टीनं एक चांगला कार्यकर्ता म्हणून, एक चांगला नेता म्हणून निरंजन डावखरे यांना आम्ही घेतलेलं आहे. आणि शेवटी आपण जर विचार केला तर आमचा पक्ष हा 30 वर्षापूर्वी छोटा पक्ष होता, वेगवेगळे लोक जुळत गेले आणि त्यातूनच पक्ष मोठा झाला. त्यामुळे जिथे जशी आवश्यकता असते जिथे चांगले लोक असतात त्यांना आम्ही पक्षामध्ये घेतो, त्यांना आम्ही पक्षात मोठं करतो, ते आमच्या पक्षाला मोठं करतात. त्यामुळे आयात वगैरे असले जे काही शब्द आहेत ते आपल्या डिक्शनरीतून काढून टाका. अजून खूप लोक रांगेत आहेत, तुम्ही आता नावं सांगणार नाही मग तुम्हाला पत्र परिषदेची मजाच येणार नाही. तुम्ही जरा वाट बघा कोण कोण येत. स्थानिक
लेवलला ते काही त्रास होत होता आणि स्थानिक लेवलच्या त्रासाला शेवटी कंटाळून याच्यामधनं मला बाहेर पडावलं. की सत्सद विवेक बुद्धीने करा याचा अर्थ शिवसेनेला पाळा असा नाही. आणि तिथलं जर एकूण गणित आपण जर बघितलं तर कुठल्या मतांवर शिवसेना निवडून आली हे आपल्या लक्षात येईल. पण त्याच्यात मला जायचं नाही. शिवसेनेला शुभेच्छा आहे. नाशिकमध्ये आम्ही उमेदवार उभा केला नव्हता. भाजपचा उमेदवार नव्हता. सर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष कधी भाजपमध्ये येणार? तुमच्याकडे बातमी आहे वाटत. असं आहे की मागच्या काळात आपण राज्याचा दर कमी केला. पेट्रोल डिझेलचे भाव आपल्याला कल्पना आहे की आंतरराष्ट्रीय बाजारपेठ ठरवतो. पण तरी देखील केंद्र सरकारनं एक टास्क फोर्स तयार करून पेट्रोल डिझेलचे भाव कमी कसे करता येतील या संदर्भात कारवाई सुरू केली आहे. विशेषतः पेट्रोल डिझेल जर GST मध्ये आणलं तर त्यातनं पेट्रोल डिझेलचे भाव कमी होऊ शकतील. त्यातनं महसुलाचं नुकसान मोठं होईल पण ते कमी होऊ शकतील. त्या संदर्भात राज्याचं एकमत करणं सुरू आहे. महाराष्ट्रातर्फे आम्ही त्याला मान्यता दिलेली आहे. पण आपल्याला माहिती आहे ही जी GST काउन्सिल आहे ही काउन्सिल सर्व राज्यांच्या अर्थमंत्र्यांची आहे आणि त्याच्यामध्ये एकमताने निर्णय आपण करत असतो आणि ते वेगवेगळे राज्य अजून त्याला मान्यता देत नाही आहे. पण मला विश्वास आहे की त्याच्यावर एकमत होईल आणि आता जे केंद्र सरकारने वेगवेगळी उपाययोजना सुरू केली आहे त्या उपाययोजनांमुळे निश्चितपणे याच्यावर देखील आपल्याला नियंत्रण. म्हणूनच GST मध्ये तो जर आणला काय असतं की अशा याच्यात एकतर्फी कारवाईने फार फायदा होत नाही. याला जर GST आणलं तर थ्रेशोल्ड जी आहे तीच पूर्ण बदलेल. कारण आज पेट्रोल महाग डिझेल महाग का होतं तर त्याच्यावर टॅक्सेसवर टॅक्सेस. GST मध्ये ते आल्याबरोबर टॅक्सेसवरचे टॅक्सेस संपून जातात आणि त्यातनं ते कमी होतं. चला धन्यवाद. खरं म्हणजे मी तर असं म्हणेन की गेल्या 25 वर्षाच्या इतिहासामध्ये महाराष्ट्राच्या पाठीशी हिमालयासारखं उभं राहिलेलं कुठलं सरकार असेल तर ते केंद्रातलं सरकार असेल. आज मुंबईचा विचार केला तर मुंबईचे 20 वर्षापासून अडकलेले सगळे प्रोजेक्ट ऑल हे केंद्र सरकारने मंजूर केले. महाराष्ट्रामध्ये दुष्काळाकरता अभूतपूर्व निधी हा केंद्र सरकारनं दिला. महाराष्ट्राच्या इरिगेशन करता अभूतपूर्व निधी हा केंद्र सरकारनं दिला. महाराष्ट्राच्या रस्त्यांकरता अभूतपूर्व निधी हा केंद्र सरकारनं दिला. त्यामुळे मला असं वाटतं की गेल्या 4 वर्षामध्ये केंद्र सरकारने महाराष्ट्राला जे दिलंय ते यापूर्वीच्या 20 वर्षात तरी मिळालं नव्हतं. मी माननीय मोदीजींचे आभार मानतो, त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यासोबत गडकरी साहेब असतील, विविध आमचे मंत्री असतील, पियुष गोयल असतील, या सगळ्यांचे, जावडेकरजी असतील, या सगळ्यांचे आभार मानतो की महाराष्ट्राला त्यांनी भरभरून दिलं.